नमस्कार मित्रांनो, मी संकेत प्रसादे आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहे आणि त्या विषयाचं नाव आहे कमी रक्तदाबाचा त्रास जर आपल्याला असेल तर तुम्ही कुठले उपाय करू शकता त्याविषयी या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे। अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, पौष्टिक आहार न घेणे ही कारणे लो ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरू शकतात। ही काही बेसिक कारणं आहेत, याकडे तुम्ही नेहमी सातत्याने लक्ष दिलं पाहिजे। आणि जर हे तुमच्याकडनं वारंवार होत असेल, वारंवार घडत असेल, तर मात्र तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती बदलण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण काय करू शकतो त्याविषयी आता पाहूयात। 4 ते 5 बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी त्याची साले काढून लोणी आणि साखर टाकून खाल्ल्यास लो ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहण्यासाठी तुमच्या शरीराला याची खूप मोठी मदत मिळू शकते, म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। त्यानंतर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही 1 चमचा मनुका रात्री काचेच्या भांड्यात पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे रिकामी पोटी सेवन करा। असे केल्याने देखील तुमचा कमी रक्तदाबाचा जो त्रास आहे तो नियंत्रणामध्ये येण्यासाठी तुम्हाला खूप मोठी मदत होऊ शकते। तिसरा उपाय म्हणजे तुम्ही आवळ्याच्या रसामध्ये मध घालून पिण्याने कमी रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते। तुम्ही हा उपाय देखील करू शकता, जेणेकरून तुमचा जो कमी रक्तदाबाचा जो त्रास आहे तो नियंत्रणामध्ये येण्यासाठी तुमच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते। त्यानंतर आपण चौथा उपाय बघूया, खारीक खाऊन दूध प्यायल्याने पण कमी रक्तदाबाच्या समस्या दूर करता येऊ शकतात, म्हणून तुम्ही हा उपाय देखील करू शकता। तर मित्रांनो, आपण पाहिलं की आपण कशाप्रकारे आपला जो कमी रक्तदाबाचा त्रास आहे तो नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी कशाप्रकारे घरगुती उपाय करू शकतो। तुम्ही बदाम आणि दह्याचं सेवन करू शकता, तुम्ही मनुका खाऊ शकता, तुम्ही आवळ्याच्या रसामध्ये मध घालून पिऊ शकता किंवा खारीक खाऊन दूध देखील पिऊ शकता। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही रक्तदाबाचा त्रास नियंत्रणामध्ये आणू शकता। परंतु जर तुम्हाला रक्तदाबासंबंधी जास्त तक्रारी असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरची मदत घेणं जास्त उचित ठरेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक देखील करा आणि नेहमी फिट रहा आणि खुश रहा। धन्यवाद।